नमस्कार। काय नाही, आमच्या श्री देवी भराणीचा हा उत्सव असतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी, आणि त्या दीपोत्सव आम्ही हा प्रोग्राम साजरा करतो। त्याप्रमाणे इथे सर्व लोक, गावकरी मंडळी, सगळं मुंबईकर मंडळी जमलेले आहेत आणि आनंदाने व एकदम असे आनंदमय वातावरणामध्ये असा हा दीपोत्सव साजरा करण्यात आहे। धन्यवाद। नमस्कार। आज आहे 13 डिसेंबर आणि आजच्या दिवशी आहे देव दीपावली। तर आमच्या गावी होणारे देव दीपावली आजपासून सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आज संध्याकाळी होणार आहे गोंधळ। तर गोंधळासाठी आम्ही मंदिराचे जे आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता, समोरचे जे अंगण आहे ते आम्ही सगळ्यांनी, म्हणजे आमचे गावकरी मंडळी मिळून साफ केलेलं आहे। आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा दाखवतो। हा बघा, इथे मोठ्या प्रमाणात झाडझुडपं उगवली होती तर ती आम्ही सगळ्यांनी मिळून इथे साफसफाई केलेली आहे। खरं तर ही जी साफसफाई आहे ती देवदिवाळी सुरू व्हायच्या आधी 2 दिवसापूर्वी केली जाते आणि आजचा जो दिवस आहे तो देवदीपावलीचा पहिला दिवस आहे, म्हणजे आज संध्याकाळी गोंधळ होणार आहे। पण त्याआधी आम्ही गावकरी मंडळी आता जमा होणार आहे, तुम्ही बघू शकता। आता पुढच्या मी व्हिडिओमध्ये घेणार आहे जिथे आम्ही देवांचे खांब साड्या नेसवणार आहोत आणि पालखीसुद्धा सजवणार आहोत। हा बघू शकता आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा एकदम सुंदर रीतीने साफसफाई केलेली आहे। हा जो देवदीपावली उत्सव आहे तो आमच्या गावी, म्हणजे मसदे गावी 5 ते 6 दिवसांसाठी साजरी केला जातो। आता थोड्याच वेळात आपले वरची वाडी आणि खालची वाडी या दोन्ही वाडीतून आपले भाऊकी बंधू येणार आहेत आपले देवाचे खांब नेसवायला आणि पालखी सजवायला। आणि आता वरच्या वाडीतले गावकर आणि खालच्या वाडीतले गावकर हे दोन्ही गावकर इथे आता उपस्थित होणार आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया देवदिवाळी या सणाबद्दल थोडक्यात माहिती। हॅलो, श्रीदेवी भराणी देवलिंगेश्वर प्रसन्न तिचा जत्रोत्सव कार्यक्रम मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दीपावळीपासून षष्टीपर्यंत चालू आहे। त्यात ज्या भाविकांना ओट्या भरायच्या असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन आपलं जे काय घराणं आहे ते देवीपर्यंत सोडवावं। श्री मसदेगावची श्री भराडी देवी नवसाला पावणारी आहे। श्री गावडे ग्रामस्थ मंडळी मुंबई मंडळी अशा प्रकारे आता आपल्या दोन्ही वाडीतल्या जे आपले भाऊकी बंधू आहेत त्यांना जमा झाले आहे आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया। रेडी हा तुझा
Thank you.
तुमचा नको कालू झूम होतो दादा दादा झूम होतो गेट आहे ना गेट आपला गेट चालू कर आणि डायरेक्ट आपलं मानतो
पाहू शकता आपले आपले सब इन्स्पेक्टर परेश गावडे डन 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 त्यांनी पहिला बेस जोत पेटवलेली आहे दुसरा पण पेटवलेला आहे त्यासोबत दुसरं काही कारण अडवलं त्यामुळे हा आता पेटवलेला आहे तिसरा पण चांगल्या प्रकारे झालेला आहे हॅट्रिक झाली हवांची हा एक नंबर हो घेतलं ना रांगोळी आधी घेतली का रांगोळी काढताना घेतली का बेटा बाबू I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it. Fuse like a magnet. Lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time. Get up, nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back, better than last. Mumbai Police ID. तुम्हाला जर काय मदत असेल सांगा नंबर आहे 100 जावा प्रसाद सगळ्यांनी 100 नंबर एवढं असं याने पडलं हा इथे कसा थोडा आहे फोकस होतं पडलं ना ऑलिगेन होय Are you ready?
आईस्क्रीम दिसते का बघ. हां Thank you.